मंडळी, दिवाळी हा सण हिंदूंसाठी खूप महत्वाचा मानला जातो. 5 दिवस चालणारा हा सण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि भाऊबीज. दिवाळी येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. यावेळी 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी सण मोठ्या थाटामाटा साजरा केला जाणार आहे. या दिवशी मां लक्ष्मीसोबत गणेशाची सुद्धा पूजा केली जाते. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांवर त्यांची विशेष कृपा होते. दिवाळीच्या दिवशी पूजेबरोबरच दिवे लावणेही खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि वैभव प्राप्त होते. या कारणास्तव दिवाळीच्या दिवशी सर्व लोक आपापल्या घरात दिवे लावतात. आज आम्ही तुम्हाला कोणत्या महत्वाच्या ठिकाणी दिवा लावावा याबद्दल सांगणार आहोत. या ठिकाणी जर दिवा लावल्याने तुमच्या अनेक समस्या देखील दूर होऊ शकतात. याशिवाय तुमच्या आर्थिक समस्यावरही मात करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात कुठे दिवा लावला पाहिजे. एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा लावा. दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्यापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावावा. दिवा लावल्याने मागे वळून पाहावे लागणार नाही याची विशेष काळजी घ्या. असे केल्याने तुमच्या पैशांशी संबंधित अनेक समस्या आपोआप दूर होतील. एक दिवा निर्जन ठिकाणी सुद्धा लावा. दिवाळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराभोवती एकांतात एक दिवा लावू शकता. मान्यतेनुसार घराजवळच्या निर्जन ठिकाणी दिवा लावल्याने घरात सुख शांती नांदते. कारण ज्या ठिकाणी अंधार असेल आणि ते ठिकाण जर तुम्ही प्रकाशमय केलं तर देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. घरातील पूजेच्या ठिकाणी एक दिवा लावावा. दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी एक दिवा अवश्य लावा. हा दिवा रात्रभर जळू द्यावा याची विशेष काळजी घ्या. दिव्यातील वात बाहेर पडू देऊ नका. दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस एक दिवा लावा आणि अंगणात भरपूर दिवे लावावेत. असे केल्याने सर्व देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होते आणि घरात लक्ष्मीचा प्रवेश देखील होतो. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.